नमस्कार, मी सुवर्णा, न्यूज 18 लोकमतच्या महाराष्ट्र अनलिमिटेड या दोनच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात आपण करणार आहोत हेडलाईन्सनी. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय. आरक्षणासाठी टास्क फोर्स स्थापन करणार. टास्क फोर्स मध्ये ज्येष्ठ विधितज्ञांचा समावेश असणार. बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ. राज्यात बोगस बियाणं विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी दिलं आश्वासन. कांदा उत्पादकांना मोठा दिलासा. उत्पादकांना अनुदानाची रक्कम 15 ऑगस्ट पूर्वी पैसे देणार. मंत्री अब्दुल सत्तारांची घोषणा. समृद्धी महामार्गावर गेल्या 5 महिन्यांमध्ये 358 अपघात, 95 लोकांचा मृत्यू. राज्य सरकारची विधान परिषदेमध्ये दिलेल्या उत्तरात कबुली. चिपळूण परिसरात वाशिष्ठी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला पूरस्थितीचा आढावा. अंबरनाथ शिवमंदिराजवळून वाहणाऱ्या वालधुनी नदीवरील पूल पाण्याखाली. मुसळधार पावसामुळे पूर गेला पाण्याखाली. ठाणे शहरालाही पावसानं झोडपलं. मुंबई अहमदाबाद हायवेवर घोडबंदर रोडवर साचलं पाणी. वाहतूक धीम्या गतीनं. पुण्यात मुंबई बंगळुरू हायवेवरची वाहतूक विस्कळीत. पहिल्याच पावसात खड्डे पडल्यानं वारजे पूल परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा. अमरावती जिल्ह्यातल्या यावली शहीद इथल्या घरात स्फोट. घराचं मोठं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. पोलिसांकडून नेमका स्फोट कशामुळे याचा तपास सुरू.